मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं पीओपीनर या यूट्यूब चॅनल वर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। राज्यातील जिल्हा परिषदांचा जर विचार केला तर शिक्षकांची एकूण 30,000 पदे रिक्त आहेत आणि या पदांसाठी शिक्षक भरती लवकरच होणार आहे, ज्यासाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाणार आहे फेब्रुवारीमध्ये। परीक्षेसाठी 6,000 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे। सोबतच जूनपर्यंत जे उमेदवार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उच्च गुण प्राप्त करणार आहेत त्यांना नियुक्त्या देण्याचे सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे। या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आपल्यासोबत आहे, घेऊया जाणून। तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। घेऊया बातमी जाणून। फेब्रुवारी टेट अर्थात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता परीक्षा होणार आहे, जूनपर्यंत नियुक्त्या देण्याचे नियोजन आहे। जिल्हा परिषदेच्या 30,000 शिक्षकांची भरती होणार, कमी पटसंख्या अर्थातच 20 पेक्षा कमी पट असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळाजवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये 29,600 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यासाठी फेब्रुवारीमध्ये टेट परीक्षा होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे। राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास 97,000 शाळा असून त्यात 2.25 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जिल्हा परिषदेच्या जवळपास 14,000 शाळांची पटसंख्या 20 पेक्षाही कमी आहे, त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे, त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत। दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत, मागील 4 वर्षात शिक्षक भरती झालेली नाही। याच पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांमधील शिक्षकांसाठी DET तर 9वी ते 11वीपर्यंत शाळांमधील शिक्षकांसाठी टेट परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे। परंतु या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते, TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा ही पहिली ते आठवीसाठी असणार आहे, तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TET ही सर्वांसाठी असणार आहे। फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी 6,000 अधिक केंद्रे असणार आहेत, 3.5 ते 4 लाख उमेदवार ही परीक्षा देणार आहेत असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तवला आहे। परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे। परीक्षेचा निकाल जाहीर होताच शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। ही बाब सर्व DET BET TET सोबतच CTET धारकांसाठी आनंदाची बाब आहे आणि ही प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। खाजगीमध्ये मुलाखतीद्वारे शिक्षक भरती होणार आहे, TET व TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे। खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील टेट परीक्षा उत्तीर्णतेचे बंधन असणार आहे। भरती करण्यासाठी एका पदासाठी 10 उमेदवारांना बोलविले जाणार आहे खाजगी संस्थांवर, त्यांची मुलाखत घेऊन खाजगी संस्थांवर शिक्षक भरती करावी असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे। गुणवत्तेनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खाजगी संस्थांना देण्यात आलेला आहे, त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे। शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होणार आहे असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे शालेय शिक्षण विभागाकडून। जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती काय आहे? एकूण शाळा आहेत 60,912 आणि एकूण विद्यार्थी शिक्षण घेत आहेत 43,55,070 आणि शाळांवरील शिक्षक आहेत 2,14,660। एकूण रिक्त पदे आहेत 29,600, तर या पदांवर शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता आहे। परंतु किती पदांसाठी जाहिरात निघणार आहे हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सर्वच्या सर्व पदांसाठी जाहिरात निघणारी नाही आहे। परंतु नगरपरिषदा महानगरपालिका यांचा जर विचार केला तर ही पदसंख्या आणखीसुद्धा वाढणार आहे, त्यासोबतच खाजगी संस्थांचा आकडासुद्धा अजूनही यायचा बाकी आहे। त्यामुळे निश्चितच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर राज्यात मोठी शिक्षक भरती होणार आहे।